नवपरिणीत जोडप्याचं नव्या नातवंडाचं आणि नव्या सुनेचा संक्रांतीचा सण साजरा करायचा म्हणजे हलव्याचे दागिने हे हवेच. हलव्याचे दागिने घालून संक्रांतीत मिरवण्यासाठी या दागिन्यांना परदेश स्थित भारतीयांकडूनही आता मागणी वाढतीय. साता समुद्राच्या पार भारतीयांसाठी बेळगावच्या प्राजक्ता बेडेकर यांचे हलव्याचे दागिने ह्यावर्षी सीमेपार पोहोचलेत. संक्रांत म्हटलं की तिळगुळ आणि हलव्याचे दागिने हे आलेच. नव्या सुनेचं नाती नातवाचं कौतुक करण्यासाठी आणि पहिली संक्रांत साजरी करण्यासाठी अशा हलव्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. खरं तर हलव्याचे दागिने बनवणं हे अत्यंत कौशल्याचं काम. बेळगावातल्या प्राजक्ता बेडेकर यांचे असे दागिने तयार करण्यात हातखंडा आहे. आपल्या मुलीसाठी हलव्याचे दागिने तयार केल्यावर मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून त्यांच्या या दागिन्यांना मागणी आली. प्राजक्ता यांच्या या अत्यंत नाजूक कलाकुसरीनं तयार केलेल्या हलव्याचे दागिने आता दूरदेशी पोहोचलेत. आपली हिंदू धर्माची जी प्रथा आहे ती मी बाहेर परदेशात पोचवायचा प्रयत्न केला आणि त्यात मी यशस्वी झाले. माझे दागिने अमेरिकेत, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि यावर्षी मला अरब कंट्रीमधून जास्त दागिन्याची ऑर्डर आहे. मस्कत, कुवैत आणि कतारमध्ये माझे जास्ती गेलेत ह्यावर्षी दागिने. परदेशातूनही मागणी असलेल्या तिळगुळाचे हलव्याचे दागिने तयार करण्यासाठी प्राजक्ता यांना त्यांच्या घरातल्यांचीही तेवढीच भक्कम मदत मिळतीये. आता म्हणजे गुच्छ बनवलाय पुरुषांच्यासाठी, मोठा हार केलाय कृष्णासाठी, कृष्णासारखं दिसावं असा केलेला आहे. म्हणजे तिळगुळ जो मिळत नाही तो ती माझी मुलगी स्वतः घरी तयार करते. कलिंगड्याच्या बीवर, लवंगेवर करते. मग तिला काही थोडीफार लागलेली मदत आम्ही करतो. खऱ्या दागिन्यांच्या डिझाईनचे ट्रेंड जसे बदलतात तसे हलव्यांच्या दागिन्यांच्या डिझाईनमध्येही बदल होतात. म्हणूनच अशा फॅन्सी हलव्याच्या दागिन्यांना परदेशातूनही मोठी मागणी वाढत चालली आहे. बेळगावहून महादेव पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.